पण त्यात एक आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आपल्याकडे, ती म्हणजे मुंबईवरून. मुंबईच्या ज्या 6 च्या 6 जागा आहे, त्या 6 च्या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांनी याच्यात सर्वात महत्त्वाची जागा होती ही जागा होती दक्षिण मुंबईची, आणि तिथे सांगितलं जाऊ शकत नव्हतं. म्हणजे आमचा जो सर्वे होता त्याने सुद्धा हात टेकले होते की या जागेबद्दल आम्ही सांगू शकत नाही. तिथे आता अरविंद सावंत आघाडीवर आहेत 27,000 मतांनी. हे सगळे रिझल्ट आहेत ना, हे अपेक्षितच होते आम्हाला. शिवसेनेला, भारतीय जनता पक्षाला पक्की खात्री होती मुंबईतल्या सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. आणि एक्झिट पोलमध्ये सुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण काही संस्थांनी एक्झिट पोल काढली, त्याच्यात आपला सुद्धा एक्झिट पोल अत्यंत महत्त्वपूर्ण असा होता. आणि ह्या जागा मुंबईतल्या आम्ही 25,000 मतांनी आघाडीवर निश्चित 6 च्या 6 जागा आम्ही जिंकतोय, मताधिक्याने जिंकतोय. आणि येणाऱ्या महाराष्ट्रामधल्या सुद्धा तुम्हाला आता सगळे रिझल्ट बघतोय आपण. आम्ही 43-44 जागा दक्षिण मुंबईच्या जागेविषयी तर हे होतच ना की दक्षिण मुंबईची जागा सांगू शकत नाही की नेमकं कोण जिंकणार आहे. नाही, खरं पाहिलं तर मिलिंद देवडा हे गेल्या 5 वर्ष जेवढे ऍक्टिव्ह पाहिजे तेवढे ऍक्टिव्ह नव्हते, आणि त्यांना लाचच्या जी अध्यक्षपदाची जी धुरा दिली त्यामध्ये गोंधळलेल्या स्थितीमध्ये होते. आणि विशेष म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांची सभा सुद्धा घेण्याचं धैर्य काँग्रेसने दाखवलं नाही. म्हणजे एकतर्फी काँग्रेसने आधीच हात टेकण्याचं काम मुंबईमध्ये केलं. एक मनसे फॅक्टर होता. नाही, मनसेचं कसं होतं की फक्त कल्पना होती की मनसेचे मतं जातील, परंतु प्रत्येक विधानसभेमध्ये 500,000 वरती मनसेचे मतं डायव्हर्ट झाली नाहीत. आणि अगर मनसेने उमेदवार उभे केले असते, मनसेची मतं नाही गेली. मराठी माणसांनी बरोबर ओळखलं, राज ठाकरेंचा डाव मराठी माणसांनी बरोबर ओळखला, आणि त्यांनी शिवसेनेच्याच पारड्यात सगळ्या मराठी माणसानं भरघोस मतं टाकलेली आहेत. राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं त्यांना शिवसेनेला डाऊन करायचं होतं, पण शिवसेनेचं नाव न घेता ते मोदी साहेबांचं नाव घेऊन शिवसेनेला मागे ओढायचा प्रयत्न करत होते. मराठी माणसांमध्ये फूट पाडायचा ते प्रयत्न करत होते. दोन सभा झाल्या, जनतेने हाणून पाडलेला आहे. मुंबईमध्ये मुंबईचा एक मतदारांचा कल जो आहे ना, म्हणजे केव्हा मुंबई नॉर्थ ही कॉन्स्टिट्युएन्सी आहे ना, ही अशी म्हणजे ती काय म्हणतात त्याला, आम्ही असं म्हणतो बेल वेदर कॉन्स्टिट्युएन्सी आहे. मुंबई नॉर्थ मध्ये जो पक्ष जिंकतो तो मुंबई सगळी स्वीप करतो. हा एक मुंबईच्या मतदारांचा ट्रेंड आहे. तुम्ही आतापर्यंत जे सगळी मतदान काढून बघा, मुंबई जेव्हा गोविंदा जिंकतो ना तेव्हा सगळे काँग्रेस. तसं तर मुंबई जेव्हा क्लीन स्वीप जो पक्ष करतो तो केंद्रातही येतो. नाही, तो देशातही येतो. देशातही येतो. हे आपण आता देशाचं नको बघूया, देशाच्या बेलवेदर. पण देशात आलेलं आहे सरकार जे मुंबईत आले. नाही नाही, मुद्दा आता आपण मुंबईच्या ह्या 6 जागांबद्दल बोलतोय, त्याच्यामध्ये मी असं सांगतोय की जिकडे मुंबई नॉर्थ मध्ये समजा एकदा तुम्ही मोठ्या विजयानी झालात ना, तर